बॉलिवूड आणि तेथील ड्रग कनेक्शनचा तपास गेल्या वर्षभरापासून एनसीबी पथक करते. सुशांत सिंग राजपूत मृत्यूनंतर एनसीबीने ड्रग तस्करांविरोधात मोहीम सुरू केली असून नुकताच त्यांनी गोव्याला जाणाऱ्या एका क्रूजवर छापा टाकला. या क्रूजवर रेव पार्टी सुरू होती आणि त्यात बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान याचा मोठा मुलगा आर्यन खान याला अटक करण्यात आली. आर्यन खानच्या या अटकेची चर्चा सुरू असतानाच पुन्हा एकदा एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांचं नाव चर्चेत आलंय. मराठी अभिनेत्री आणि दिग्दर्शिका क्रांती रेडकरचे पती असलेले समीर गेल्या वर्षभरापासून ड्रग्ज विरोधातील कामामुळे चर्चेत आहेत. याविषयी क्रांतीने नुकतीच एका वृत्तपत्राला मुलाखत दिली. ती या मुलाखतीमध्ये म्हणते, समीर पहिल्यापासून मेहनती आहेत. त्यांचे ड्रग्ज विरोधातील ऑपरेशन आधीही सुरू होते, पण सध्या ते बॉलिवूड संबंधी ड्रग केस प्रकरणात काम करत असल्याने ते अधिक चर्चेत आले आहेत. मी त्यांना त्यांचं स्पेस देते जेव्हा ते त्यांच्या ऑपरेशन मध्ये व्यस्त असतात. मी त्यांना कधीही काय झालं कसं झालं विचारत नाही. त्यांच्या कामाच्या बाबतीत असलेल्या गुप्ततेचा मी आदर करते. मी घराकडेही पूर्णपणे लक्ष देते, त्यामुळे ते कामावर अधिक फोकस करू शकतील. कधी कधी ते कामात खूप बिझी असतात की ते झोपतही नाही. 24 तास त्यांचं अविरत काम सुरू असतं. ते जास्तीत जास्त 2 तास झोपतात. ते फोनवर एखाद्या केस संबंधी बोलत असतील तर त्यामध्ये मी कधीच येत नाही किंवा गुंतत नाही. ते दररोज कोणत्या ना कोणत्या सिक्रेट ऑपरेशन मध्ये व्यस्त असतात आणि त्याविषयी ते काहीही त्यांच्या फॅमिली सोबतही रिव्हील करू शकत नाही. मी त्यांना त्यांचा वेळ देते आणि त्याविषयी तक्रार करत नाही. समीर हे एका अशा क्षेत्रात आहेत जिथे ते 1 मिनिटही रिकामे बसू शकत नाहीत. घरी आल्यावर सुद्धा त्यांच्या ऑपरेशन विषयी कामाविषयी त्यांच्या टीमशी बोलणं सुरू असतं. आमच्या दोन्ही मुली त्यांच्या वडिलांना खूप मिस करतात. त्या आता 3 वर्षाच्या आहेत आणि बाबा घरी नसण्याचा त्यांनाही त्रास होतो. पण समीर यांना माहित आहे की मी आमच्या कुटुंबाची काळजी घ्यायला घरी आहे. मला खूप अभिमान आहे की त्यांनी त्यांच्या देशासाठी त्यांच्या पर्सनल फॅमिली लाईफचा आणि मुलांचा त्याग केलाय. याआधीही क्रांतीने दिलेल्या मुलाखतीत समीर यांचा अभिमान वाटत असल्याचं म्हटलं होतं. सध्या आर्यन खान ड्रग प्रकरणामुळे संपूर्ण बॉलिवूड हादरलं असताना समीर यांनी केलेला तपास अभिमानास्पद आहे. बॉलिवूड ड्रग प्रकरण आणि आर्यन खान याचा सहभाग याविषयी तुमचं काय मत आहे हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा. मराठी सिनेसृष्टीतील अपडेट बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.